काय बोलला तुला? आता तुम्हाला काहीतरी बोलावंच लागेल. मी पहिल्यापासून सांगतोय जे घडलं ते खरं आणि स्पष्ट सांगा. काय खरं सांगितलंय? हेच की माझा पती सत्यशील यांचा अपघाती मृत्यू झाला. नक्की? हो नक्की. कधी? 5 महिन्यांपूर्वी. म्हणजे तसं पोलीस सर्टिफिकेट आहे माझ्याकडे जे कोर्टात ग्राह्य धरलं जाईल. बाई ते 50 वेळा मला आता कोर्टाच्या आणि पोलिसांच्या गप्पा सांगू नका हो. कोर्टात उलट तपासणी सुरू झाली ना, बोबडी वेळ तुमची. पुराव्यादाखल हे पोलीस डॉक्टरांच्या रिपोर्ट सबमिट केल्यानंतर काय उत्तर देणार तुम्ही? हे अशा बसलाय कसा बसून राहणार? काही रिपोर्ट खोटं ठरवणार तुम्ही? आणि 4-5 महिन्यांनी ही केस कोर्टात उभी राहिली तर काही लपवायचं म्हटलं तरी लपवू शकणार नाही. पहिल्यापासून जेव्हापासून ही केस माझ्याकडे आली ना तेव्हापासून माझ्या डोक्यात किडा वळवळतोय. ही केस वाटते तितकी सोपी नाही. आता तर माझी 101% खात्री पटली आहे की सत्यशीलचा मृत्यू अपघातात नाही, त्याचा खून झालाय. आणि संशयाचं जाळं तुमच्या भोवती विणलं जात आहे, याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात मॅडम. मी माझ्या नवऱ्याचा खून करेन का नाही करणार? ठीक आहे, मग मला पहिला प्रश्न. ठीक आहे, बोला. सगळं सांगा नीट सविस्तरपणे सांगा. बोलताय ना सावंत साहेब? 5 महिन्यापूर्वी सत्यशीलचा अपघाती मृत्यू झाला हे तितकंच खरं आहे जितकं मला दिवस गेले हे खरं. पण खरंच सांगते सत्यशीलचा अपघातच झालाय, खून नाही. मला 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 माझ्या प्रियकरापासून दिवस गेले. लग्न आधीपासून म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांचं प्रेम होत. घरच्यांच्या विरोधामुळे लग्न होऊ शकलं नाही. पण सत्यशीलशी लग्नानंतर आमची कधी समोरासमोर गाठ पडली नाही. त्याने कधी मला भेटायचा फोन करायचा प्रयत्न केला नाही, मीही नाही. पण अचानक सत्यशील गेला, त्यावेळी तो मला भेटायला. साहूसाहेब ज्यावेळी मला कुणाच्या तरी आधाराची नितांत गरज होती त्यावेळी तो. आणि मग वारंवार येत राहिला. त्यातच एक छोटी चूक झाली. छोटी चूक? साहूसाहेब मी तुम्हाला सांगितलं ते दादांत खोटं आहे. प्रामाणिकपणाचा आ आणून असे अश्रू ढावून मी तुमचा विश्वास ठेवीन? ही अशी लफडी करायची आणि ती निसरण्याचे खून करायचा आणि मग असता भानगडी करून ठेवायचा. बाई तुम्ही चेहऱ्याने जेवढा सोजवळ दिसता ना तेवढा तुम्ही हे अति होतंय. तुम्ही अतिशय असभ्य वर्तन करताय माझ्याशी. वा असभ्य वर्तन? अधुरीबाई असभ्य वर्तन कोर्टात पुराव्यांशी सिद्ध करायला लागतं. मी मात्र हे सिद्ध करीन की माधुरीचं आणि सत्यशीलचं लग्न झालं. लग्नानंतर ती आपल्या प्रियकराशी भेटत होती, भेटी गाठून कट रचला आणि सत्यशीलचा खून केला. एका दगडात 2 पक्षी मारले, नवरा पाई नवरा मारला आणि पॉलिसीचे 1 कोटी रुपये मिळाले. थोडे थोडके नव्हे, 1 कोटी. का बसा तुम्ही? का बसा? काय नाव काय त्याच? तुझ्या याराचं नाव काय? नाव काय? नाव काय? राजेश. काय करतो? म्हणजे तुमच्याशी लफडी करण्याच्या व्यतिरिक्त अजून काय करतो तू? नाही म्हणजे फिक्स अशी नोकरी नाही करत. राहतो कुठे? कस शक्य आहे? म्हणजे तुमच्या 1 कोटीतला तुमचा भागीदार, कदाचित तुमचा होणारा नवरा,
कदाचित तुमच्यावर फासावर लटकणार तुमचा पार्टनर आणि तो कुठे राहतोय तुम्हाला माहित नाही? नाही, कॉलेज मध्ये असताना कुठे राहायचा? कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर पेइंग गेस्ट म्हणून राहायचा, त्याचा नक्की ठाव ठिकाण माहित नाही. फोटो फोटो वगैरे आहे का? नाही. त्याचा फोटो तर लागणारच आपल्याला, कारण तर या गुन्ह्यातला नंबर 2 आरोपी आहे, कदाचित नंबर 1 सुद्धा त्यांनीच खून केला असण्या शक्यता जास्त आहे. इथे कधी येतो? नाही, इथे कधीच येत नाही तो. अरे वा, कुठे भेटता? त्याचा त्याचा फोन येतो, तो भेटायची जागा सांगतो, तिथे भेटतो आम्ही. खर्च कोण करत आहे? खर्च नाही, हेच म्हणजे लॉजचा खाण्यापिण्याचा. मीच कर. अरे वा, म्हणजे नवऱ्याचं आहे नाही तेवढं सेव्हिंग उधळत आहे म्हणजे. तुमची पर्स बघू मला. पर्स? बाई तुमची पर्स बघू, जरा सहकार्य करा, पोलीस तपासात अडथळा आणू नका, पर्स बघू. काय नाव काय म्हणाल तर हरामखोराचं? राजेश ना? राजेश, राजेश नेर्लेकर. अरे वा, कार्ड वगैरे छापलं हेच का त्याचं? काय कार्ड वरती नंबरच आहे फक्त. काय त्याला SMS करून बोलवून घ्या. तुमच्या याराला बोलवून घ्या रात्री. रात्री? आता रात्रीच बोलवलं पाहिजे ना त्याला, सकाळी काय काम त्याचं? जाऊ दे, मीच करतो. मीट मी ॲट माय रेसिडेन्स ॲट 9:30. इट्स अर्जंट. आता रडायला का झालं? येणार ना रात्री तो? सावन साहेब, आम्ही खरंच खून केला नाही. बघू रात्री. खरंच नाही. तो आला ना की याचा जबाब घेतो, त्याला बोलतो करतो आणि तुमच्या दोघांची अटक वॉरंट काढतो. प्लीज प्लीज माझं ऐका. नो, यू आर नॉट.